ठाणे कल्याण डोंबिवली महानगर पालिका, आज ये जो चेहरा है, मैं पार्टी के उस बारे में ज़्यादा ना बोलते हुए जनता से मैं अपील करूंगा, पार्टी भले कोई भी हो लेकिन पार्टी का जो मकसद है वो है जनता का समस्या को हल करना। आज पहली बार मुंबई क्राइम पेज ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना को कवरेज किया, उसका कारण बहुत सारी है, मेरी जनता से प्रति जो एक लगाव वो भी एक है। तमाम राजनीतिक पार्टी अपने अपने ढंग से अपने राजनीति को रंग देने का काम करते हैं, लेकिन अगले कुछ सालों के अंदर जो मनसे के स्टाइल में जो काम चल रहा है उसे जनता ने जो उनको सर आंखों पे लिया है और उसी काम के मद्देनज़र को मैं कवरेज करने के लिए उनके बीच में उपस्थित हुआ हूँ। मैं सबसे पहले इस आंदोलन के पीछे इनका क्या मकसद है वो जनता तक पहुँचाने का काम जरूर करूँगा। ये बताइए कि ये आपने जो आज आयुक्त साहब से मिले उसका क्या कारण है? प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज आम्ही इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेट दिली, त्याच्या मागचं कारण असे की जे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला फेरीवाला आणि त्याच्या वाहतूक कोंडीचा जो विषय शिवाजी चौक ते पुष्पराज हॉटेलच्या परिसरामधला, त्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। त्याचं मुख्य कारण म्हणजे की आज आम्ही हे जी आज जे निवेदन आम्ही दिलं आहे त्यामागचं कारण असं की हे जे बेकायदेशीर फेरीवाले संदर्भात, नंतर महिलांना जी छेडछाड होते त्या संदर्भात, त्याबरोबर जी वाहतूक कोंडी होते त्या संदर्भात आज आम्ही आयुक्तांशी चर्चा केली आणि या विषयाला वर्षानुवर्षापासून फक्त कारवाईचं रूप देऊन दिखावा दाखवून तो विषय असा प्रलंबित ठेवलेला आहे। म्हणून आज आम्ही त्यांना आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की ह्या विषयामध्ये 7 दिवसात तोडगा काढावा, जेणेकरून कायमस्वरूपी तोडगा काढावा। आयुक्त साहब ने आपको क्या बोला, आपकी जब ये आपने ये जो निवेदन दिया उसके बाद उन्होंने क्या आपको आश्वासन दिया, उसके बारे में मैं जनता से ये आपकी बात पहुंचाना चाहता हूं। आयुक्त साहबांनी सांगितलं की आमच्या याच्यामध्ये कमिटी आम्ही नेमलेली आहे आणि शेवटचे आम्हाला 1 महिन्याचा मुदत पाहिजे, याच्यावर आम्ही कायमस्वरूपी तोडगा काढू आणि तिथे फेरीवाला मुक्त हा पूर्ण हा विषय आम्ही मार्गी लावू। सागर जी, मुझे आपसे ये भी बोलना है कि अगर मान लेते कि अगर 1 महीने के बाद आयुक्त साहब आपके कार्रवाई आपके ये जो निवेदन पे कार्रवाई नहीं करते हैं तो क्या आप जनता को इसके बारे में कुछ बताना चाहेंगे? आप जनतेला मैं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर आम्ही तर आमच्या निवेदन पत्रामध्ये 7 दिवसाची मुदत दिलेली आहे पण त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं आहे की 1 महिन्याचे आम्हाला तुम्ही एक कालावधी द्यावा, जर 1 महिन्याच्या आत आयुक्तांनी किंवा महापालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही आणि या कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर आम्ही मनसे फाईलनी इथे ठिय्या आंदोलन करू आणि त्यालाही गांभीर्याने जर प्रशासनाने घेतलं नाही तर आयुक्तांना ज्या जबाबदारी दिलेली आहे त्याची जर यांनी पूर्तता केली नाही आणि ती जबाबदारी जर पाळली नाही तर आम्ही आयुक्तांना त्यांच्या कॅबिनमध्ये बसू देणार नाही, ही आम्ही आज त्यांना जाहीरपणे आज आपल्या माध्यमातून सांगत आहोत। मेरे कॅमेरे के सामने एक और एक बंदा है जो इस पे अपने कुछ विचार व्यक्त करना चाहते हैं। हाँ बोलिए। हमारे कल्याण शहर की जो वाहतूक कोंडी है इसके हमारे कल्याण शहर की जो वाहतूक कोंडी है इसका कारण सिर्फ वाहतूक नहीं है तो वाहतूक में नियंत्रण नहीं है और प्रशासन, पुलिस प्रशासन, महानगर पालिका प्रशासन, ये दोनों ने मिलकर अगर इसके अंदर सही ढंग से एक किया कार्रवाई किया तो वाहतूक कोंडी नहीं हो सकती है। वाहतूक कोंडी के लिए जैसा सिग्नल बिठाना उसका भी हम लोग ने निवेदन दिया है, जैसे वो पट्टे मारना रोड पे अवजन मतलब जो वेटर जो ये है गाड़ी उसको एक साइड से, छोटी कार को एक साइड से, रिक्शा को एक साइड से, लोगों को चलने को जगह नहीं है, इसका सब श्रेय महानगर पालिका को जाता है। या आज या पत्रामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आणि त्यांना आम्ही
समर्थन करत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी काँग्रेसना. हे दोन्ही दोघांनी मिळून हे पत्र दिलेलं आहे, आता आम्ही निवेदन पत्र दिलेलं आहे आणि जर याच्यावरती तोडगा निघाला नाही तसंच तुम्हाला आणि तर आम्ही त्या मनसे ठाईलने कारवाई तर करणारच. आणि दुसरी गोष्ट मला जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे की यात फेरीवाल्यांचा फक्त दोष नाही, याच्यात प्रशासनाचा ॲक्च्युली दोष आहे आणि जनतेचा दोष आहे. कारण सामान्य माणूस जर या फेरीवाल्यांकडून वस्तू विकतच घेणार नाही तर या फेरीवाल्यांना बसण्याची गरजच पडणार नाही. तर आपल्या माध्यमातून जनतेला हे आवाहन करत आहोत की जर आपल्याला आपलं शहर सुटसुटीत आणि चांगलं ठेवायचं असेल तर या फेरीवाल्यांकडून आपण वस्तू विकत घेऊ नये असं आम्ही आपल्याला विनंती करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जनता आपने देखा किस तरह आज हमने ये जो कवरेज को आप तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं. हम जानते हैं कि कल्याण में जो समस्या है उसके पीछे बहुत सारे राजनीतिक कारण भी है, लेकिन अगर मंशा सही होगी तो जनता की समस्या जरूर छूट सकता है. फिर तरीका चाहे वो कोई भी हो, आखिर में समस्या जनता का ही हल करना है. मैं कैमरामैन के साथ वीडियो जर्नलिस्ट, मुंबई क्राइम पेज.